सांगलीतील येलूर फाट्याजवळ 15,60,000 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। नमस्कार, आज सकाळीच आमच्या पोलीस स्टाफ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की निप्पाणी ते सातारा अशी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे। त्यानुसार गाडीची माहिती मिळाली होती, त्या ठिकाणी येलूर फाटा त्या ठिकाणी आमचा स्टाफ पोहोचला होता आणि सदरचे जे संशयित वाहन आहे बोलेरो पिकअप MH09FL1359 या क्रमांकाची गाडी येत असते, त्या गाडीला आमच्या पोलीस स्टाफने त्या ठिकाणी थांबवलं आणि थांबून सदर वाहनाची तपासणी करत असताना मागील बाजूस चेक केलं असता त्याच्यामध्ये गुटखा सदृश्य वस्तू मिळून आल्याने सदर बाबत ड्रायव्हरकडे चौकशी केली, त्याला कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही। त्यामुळे सर चालक सुरेश गंगाधर मतवाडी रेंदाड कोल्हापूर आणि त्याच्यासोबत संदेश सदाशिव माळे या दोघांनाही ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे। सदर मुद्देमालाची पाहणी केली असता 9,50,052,000 गुटखा या ठिकाणी आहे मिळून आलेला आहे आणि सदर वाहन 6,00,000 असे 15,52,000 रुपये असा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे। गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत। नमस्कार।